पूर्णपणे बैलांच्या चिखलगुट्टा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. ही स्पर्धा पाहण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. बैलांच्या शर्यतींना बंदी असली तरी सुद्धा या परिसरात वारंवार अशा प्रकारे बैलांच्या शर्यतीच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात आणि पुन्हा एकदा हा प्रकार पाहायला मिळालाय. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून शेकडो नागरिकांनी ही स्पर्धा पाहण्यासाठी गर्दीही केली होती. चिखलगुट्टा या स्पर्धेचं बेकायदेशीरपणे आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय आणि त्यामुळे आता यांच्यावर काय कारवाई होते ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राधानगरीतल्या केळोशी बुद्रुकमधली ही घटना आहे आणि बेकायदेशीरपणे चिखलगुट्टा स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संभाजी थोरात यांच्याकडून. संभाजी, काय सांगाल, बेकायदेशीरपणे या स्पर्धेचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलंय? खर तर हा धक्कादायक प्रकार आहे. बैलगाड्या पळवायला किंवा बैल पळवायला परवानगी नाही याबाबत न्यायालयीन वाद सुरू आहे. याबाबत पोलीस प्रशासनाकडूनही वारंवार सांगण्यात येत आहे अशा प्रकारच्या शर्यती भरवण्यात येऊ नये. मात्र राधानगरी तालुक्यातील जो हा भाग आहे त्या भागात वारंवार अशा प्रकारे शर्यती होत असतात आणि चिखलगुट्टा शर्यती असं म्हटलं जातं याला आणि यात बैल पळवला जातो. विशेष म्हणजे कोरोनाचं संकट असतानाही मास्क न घालता शेकडो नागरिक या स्पर्धा पाहण्यासाठी या शर्यती पाहण्यासाठी या ठिकाणी येतात. विशेष म्हणजे थेट जाहिरात करून थेट सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहिरात करून या प्रकारची शर्यत भरवण्यात आलेली आहे. त्यासाठी हजारो रुपयांची बक्षीसही ठेवण्यात आलेली आहे. अगदी संभाजी, आता या सगळ्यांवर काय कारवाई होते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी.